यामध्ये सकाळच्या बैठकीला स्वतः पोलीस अधीक्षक सुद्धा होते. आपण ज्या घटना सांगितल्या त्या घटनेच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने कारवाई केलेलीच आहे. पण ज्या महिलांवरती अत्याचाराच्या बाबतीतले अनेक वेगवेगळे प्रकरण आहेत त्याच्या संदर्भात मी पोलीस अधीक्षकांना सुद्धा सांगितलं की याच्यातली कुठलीही कुणालाही एक्सक्यूज करायचं नाही. जी जे चुकलं असेल त्याला शासन व्हायला पाहिजे, त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे आणि पोलीस यामध्ये लक्ष पोलिसांनी घातलं आहे. आम्ही स्वतःसुद्धा यावर लक्ष ठेवू.